विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण पाहणार आहोत। पाठाचे लेखक आहेत शिवराज गोरले। आपण त्यांचा पहिल्यांदा परिचय पाहूया। शिवराज गोरले हे सुप्रसिद्ध लेखक आहेत। नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललितलेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून त्यांनी विपुल लेखन केलेले आहे। कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी, तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे। त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केले। मजेत जगाव कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे। याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत। सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांनो, हा झाला शिवराज गोरले यांचा परिचय। हा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहिताना लिहावा लागणार आहे। आपण आता पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहूया। प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही। खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते। हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडले आहे। तसेच आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी देखील विविध उदाहरणांमधून त्यांनी विवेचन केलेले आहे। आता आपण पाठाच्या भावार्थाकडे वळूया। विद्यार्थ्यांनो, आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नाही। आनंद म्हणजे नेमके काय हेही उलगडलेले नसतं, पण आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो। आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो। जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो। आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो। आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो। आनंद आपण बाहेर शोधत असतो, पण तो असतो मात्र आपल्या मनातच। थोडक्यात विद्यार्थ्यांनो, आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो, पण आपल्याला त्याचं भान नसतं। आपल्याला आपल्या श्वासाचं सुद्धा भान नसतं। खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू आहे, पण आपण तो जाणीवपूर्वक वापरत नाही। आपण श्वासाकडे लक्षच देत नाही। आयुष्याकडे सुद्धा आपण तसंच पाहतो। आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, पण आपण त्या क्षणांकडे बघतही नाही। आपण दिवसाकडे सुद्धा लक्ष देत नाही। सूर्योदय, सूर्यास्त होतो तोही आपण नीट पाहत नाही। तो फक्त आपल्याला दिसतो आणि आपल्याला दृष्टी आहे म्हणून आपण तो गृहीतही धरतो। परंतु विद्यार्थ्यांनो, आपण आपल्याला
आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं भान असायलाच हवं. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे आणि एक अद्भुत सत्य आहे. आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा पुरेसे आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाड कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो की माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्याचं कारण आहे की ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं, आणि बाहेर दाराशी गुटमळणारा आनंद आत येणार कसा. आनंदाला मोकळी जागा लागते. तुमच्या मनात जर दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर अशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं मोकळ्या मनानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी पहा, कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. पण आनंदाचा पाऊस मात्र आपण नक्कीच पाडू शकतो. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. आणि एकदा आनंद घ्यायचा, कसा घ्यायचा हे तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी आपली अवस्था होते. तर विद्यार्थ्यांनो, लेखकाला या ठिकाणी असं म्हणायचंय की आनंद हा तुमचा रोजचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी, कारण आपली सगळी धडपड ही आनंदासाठीच चाललेली असते. पण आनंद घ्यायला मात्र आपल्याला वेळ नसतो. दुःखासाठी मात्र आपण भरपूर सबबी आणि भरपूर कारणं शोधलेली असतात, पण आनंदाची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहीत असतात. खरं म्हणजे हे असं उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे खरं तर विद्यार्थ्यांना खूप सोपं आहे. उलट वाईट वाटणं दुर्मिळ आहे आणि ही सवय आपण लावून घ्यायला हवी. तुम्ही पाहता की आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं कशी निरागस आणि आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी कशी भुरकण उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो आणि ती अगदी आतून मनमुराद हसतात. पण आपलं मात्र विद्यार्थ्यांना उलट होत जातं. आपण मोठे होतो आणि छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच असतो. आपण मात्र तो मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये शोधत असतो. आनंद हा कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. पण आपल्याला मात्र तो टणाटणानं हवा असतो. खाईन तुपाशी नाहीतर उपाशी अशीच आपली अवस्था होते. पण विद्यार्थ्यांनो, आनंद हा अगदी आपल्या आजूबाजूला भरून राहिलेला असतो. उदाहरणार्थ पहा, लेखकाने इथे अनेक उदाहरणं दिलेली आहेत. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी सुद्धा थक्क व्हायला होतं, हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं, बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तर वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. पुढे लेखक आपल्याला अजून कशा कशामध्ये आनंद सामावलेला आहे ते सांगतोय. पहा, संगीताच्या सात सुरांमध्ये तर सात जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला असतो. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इष्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो हे केवळ आपलं भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा वेगळा नाही.
कलाकार मंडळी तर खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. त्यांना एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी त्यांना नातं जोडता येतं आणि या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण विद्यार्थ्यांनो, कलावंत सगळ्यांनाच होता येत नाही, पण रसिक होण्याचा आपला अधिकार मात्र कुणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आनंद घ्यायलाच हवा. निर्मिती म्हणजे काही ताजमहालच बांधायला हवा असं थोडंच आहे. मुलांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यात सुद्धा मौज असतेच हे विद्यार्थ्यांनो आपण लक्षात ठेवायला हवं. आणि शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. पहा, एखादा खेळ, एखादी कला, एखादी भाषा, हे सगळं आपण आयुष्यभर शिकू शकतो. पोटापाण्यासाठी उद्योग करायलाच हवा, पण आनंदासाठी छंद मात्र जोपासायलाच हवा. छंद म्हणाल तर तो कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद असू शकतो, पक्षी निरीक्षणाचा. लोक कसलं कसलं वेळ डोक्यात घेऊन जगत असतात, पण तेच त्यांच्या आनंदाचं रहस्य असतं. विद्यार्थ्यांनो, आनंद हवा असेल तर थोडं वेड व्हावंच लागतं. नेहमी शहाणं वागून जमत नाही, पण शहाणं राहायचं असेल तर मात्र एक छंद जोपासायलाच हवा, तो म्हणजे वाचनाचा. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे पण मोजावे लागत नाहीत आणि तुमचा हा आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात तेव्हा परमेश्वराचा धावा करतात, पण काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीने पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमीच उपलब्ध नसतात. म्हणून पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्रच असतात. तर विद्यार्थ्यांनो, निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असं जर असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो आणि एकटं राहण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात त्यावेळी डोकावून पाहू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना एवढंच काय, तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो तो थेट जीवनाच्या सोबतीने जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीही जात नाही. पण विद्यार्थ्यांनो, हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा असं लेखक सांगतात की आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्ही पासून मन मुक्त हवं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. पण विद्यार्थ्यांनो, वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. आणि ही जर हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा मग ते कसं तरी उरकलं जातं. आणि आपण तर सगळंच उरकून टाकतो. आंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, एका अर्थी आपण जगणंही उरकून टाकतो. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद कसा घेणार? तर विद्यार्थ्यांनो, लेखक म्हणतात की आत्ताचा क्षण जगा. याचा सोपा अर्थ ते सांगतायत की या क्षणी उत्कटतेने जे करावंसं वाटतंय ना ते लगेच करा. उदाहरणार्थ, पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आणि असा विचार करत बसलात तर तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. म्हणून खरा आनंद किंवा टिकाऊ आनंद हा अंतरंगामधूनच येतो असं लेखकाला संदेश द्यायचा आहे. बाह्य यश किंवा वैभव मिळवण्यामध्ये सुद्धा आनंद असतो, पण
तुम्ही जर दुःखी असाल, उदास असाल, तर बाह्य यश तुम्हाला चिरकाल आनंद देऊ शकत नाही। भरपूर सुख वैभव मिळवून सुद्धा माणसाला आनंद मिळत नाही। स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, माणूस मग चुकीचा निष्कर्ष काढतो। मग त्याला असं वाटायला लागतं की अजून काहीतरी मिळवायला हवं आणि ते मिळालं तरच मला आनंद होईल, पण हे सगळं चुकीचं आहे। अशा वेळी उलट त्याने आपल्या अंतरंगात डोकवायला हवं की एवढं सगळं मिळवून सुद्धा मी आनंदात का बरं नाहीये, मला अस्वस्थ का बरं वाटतंय, मला नेमकं काय हवंय। मग अशा वेळी उत्तर मिळतं की मला विरंगुळा हवा आहे, मला बायको मुलात रमायला हवंय, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवंय, मला लिहायला हवंय, मला लँडस्केप करायला हवी। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला खरं समाधान हे मिळायला हवंय, पण ते समाधान कुठं आहे हे मात्र आपण शोधायला हवं। उदाहरणार्थ पहा आता की जे रोज ताटात येतं तुमच्या, ते आपण आवडीने खायला हवं। अगदी झुणका भाकर आली तरी सुद्धा, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच आहे। पण जे तुमच्या समोर येईल ते आनंदाने खा असं या ठिकाणी लेखकाला म्हणायचंय। गोडधोड खाणं हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं, पण कष्टाची भाकरही गोडच लागते। म्हणून अधिक मिळवायला हवं, हवं असणं, हाव असणे हे मात्र आपण या ठिकाणी थांबवायला हवं, कारण आनंद हा पैशाचा नसतो, तर तो आपण स्वकर्तृत्वाने कमावला याचा असतो हे आपण आयुष्यभर लक्षात ठेवायला हवं। विद्यार्थ्यांनो, पाठाच्या शेवटी लेखक या ठिकाणी असा संदेश देतात पहा की पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो, नाहीतर मग कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही आणि तो पैशाच्या, अधिक पैशाच्या मागे सारखा धावतच राहतो। म्हणून यश वैभव ही काही आनंदाची खरी कारणं अजिबात नाहीयेत। या उलट एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं खरं जगणं आहे, या प्रयत्नातच खरा आनंद आहे। आता पहा की लेखक पुढे सांगतायत की आनंदी आयुष्यासाठी एक अगदी सोपं तत्व आहे, ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा असं लेखक म्हणतायत। केवळ आई वडिलांची इच्छा आहे म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधणार आहे, त्याला वाटतं आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं, पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही आहे डॉक्टर होऊन सुद्धा, मग शेवटी त्या गोष्टीचं त्यांनाही वाईटच वाटतं। म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खरा आनंद ज्यामध्ये वाटतो तेच काम करा। अर्थात हे काही वेळा शक्य नसतं, पण जे काम मिळेल त्यामध्ये सुद्धा आनंद घ्यायला शिकणं हे सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे। कुठल्याही कामात आनंद घेण्याच्या पुष्कळ युक्त्या आहेत। तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम करू शकतात हे तर तुम्ही जाणलंच असेल। मग तुम्ही सुद्धा अतिशय हसत आनंदात अभ्यास करू शकता, काम करू शकता आणि आनंदाने यश मिळवू शकता। शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं जर विद्यार्थ्यांनो काम केलं तर यश नक्की आपल्या पाठीमागे लागतंच, आणि मग मिळणाऱ्या यशामुळे आपला आत्मविश्वास, आपला उत्साह अधिक वाढतो आणि त्यामुळे आपण अधिक आनंद होतो। असं हे आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं सुद्धा चक्र फिरत राहतं। मग आपलं आयुष्य हा केवळ संघर्ष राहत नाही, ती एक संधी होते आणि आनंदाचा एक उत्सव आपल्याला वाटायला लागतो। तर विद्यार्थ्यांनो, पाठाचा आशय तुम्हाला नक्की समजला असेल। अतिशय सुंदर पाठ लेखकाने या ठिकाणी आपल्यासाठी लिहिलेला आहे। तर तुम्ही आता एकच फक्त प्रश्न या आशयावर आधारित सोडवायचा आहे। खूप सोपा प्रश्न आहे की तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते साधारणपणे 15 ते 20 ओळीमध्ये लिहा। खूप सोपा प्रश्न आहे आणि या पाठाच्या आशयावरून तो तुम्हाला नक्की
लिहिता येईल। तर विद्यार्थ्यांनो, पाठ काळजीपूर्वक ऐका आणि प्रश्न सोडवा। धन्यवाद।